नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूयात गुरुवार 26 नोव्हेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडं। कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा। वीज बिल वाढीविरोधात मनसे आक्रमक, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल, सुडाला सुडाने उत्तर देण्यापेक्षा सुडाला वैचारिक उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचा टोला। टॉप्स समूहाचे भागीदार आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक। कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही, मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिला सक्त आदेश। शिवसेनेचे नेते अनिल परबच हप्तेखोर, जाऊन केबलवाल्यांना विचारा, मनसे नेते बाळ नांदगावकर यांचे टीकास्त्र। खासदार उदयनराजे भोसले पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारापासून दूर, संग्राम देशमुखांना टाळत श्रीमंत कोकाटेंची भेट। आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाचा निर्णय। भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या विरुद्ध हैदराबादमध्ये गुन्हा दाखल, उस्मानिया विद्यापीठाच्या कुलसचिवांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा। केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर, दिल्ली पोलिसांकडून पाण्याचे फवारे, अश्रुधुरांचा वापर। इस्रायल आणि भारतीय विद्यार्थ्यांकडून मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या 12व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमांचे आयोजन। गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 500 अधिक बळी, तर 4,52,344 रुग्णांवर उपचार सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब, येत्या शनिवारी कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार। पुण्यात पंतप्रधान मोदींचा मार्ग अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा एल्गार। लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार देशातील लाचखोरीचं प्रमाण 39%। केंद्राच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही, केंद्रीय गृह विभागाचे निर्देश, कोरोनाला रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्वे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट बुलेट ट्रेन होणारच, महाराष्ट्राच्या विरोधानंतर गुजरातच्या हद्दीतलं काम वेळेत पूर्ण करण्याच्या मोदींच्या सूचना। एक देश आणि एक निवडणूक ही भारताची गरज, देशाच्या हितात राजकारण नको, पंतप्रधान मोदींचं आवाहन। यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या, आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।